स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव 4 जानेवारी रोजी चांगले होते, त्यामुळे शेतकरी रवी महानकर यांनी बाजारात 5 जानेवारी रोजी सोयाबीन विक्रीसाठी आणले होते. बाजारात सोयाबीनचे भाव कालपेक्षा आज कमी झाल्याने शेतकरी रवी महानकर यांना दिसून आले. एका दिवसात भाव कमी झाल्याने शेतकरी रवी महानकर संतप्त झाले होते. त्यांना आपला रोष आवरता येत नव्हता, त्यामुळे संतप्त होऊन एअरगन हवेत चालून व कोयता फिरवून रोष व्यक्त केला. सोयाबीनला 6000 रुपयांचे भाव मिळाले पाहिजे असे मनात रोष व्यक्त करीत होते, त्यामुळे परिसरात गर्दी जमा झाली होती. तर कमी भाव मिळत असल्यामुळे पोतडीमधील सोयाबीन रस्त्यावर शेतकरी रवी महानकर यांनी टाकले व आगकाडी लावून सोयाबीन जाळले. शेतकरी रवी महानकर यांच्या आक्रमक भूमिकेमुळे बाजार समितीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस बाजार समितीमध्ये पोहोचले व त्वरित रवी महानकर यांना ताब्यात घेतले, त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व अडत्यांमध्ये खळबळ निर्माण झाली होती. पोलीस कारवाई सुरू आहे.